चातुर्मास म्हणजे तपश्चर्येचा मास असतो. संपर्क, संवाद आणि तपश्चर्या याकरता चातुर्मासाचा उपयोग करायचा असतो. आणि आपल्याला ह्या चातुर्मास संपर्क आणि संवादाचा मास करायचा आहे. आपल्यालाही समर्पणाचा मास म्हणून हा चातुर्मास या ठिकाणी साजरा करायचा आहे. मी आधीच सांगितलं, या अधिवेशनाचं हे स्थान ऐतिहासिक आहे. एका दृष्टीने भारतीय जनता पक्षाकरता मागाशी आपले अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं, 2013 याच ठिकाणी आपण असंच अधिवेशन घेतलं आणि 14 पूर्ण बहुमताने निवडून आलो आणि आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय. आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, आजची तारीख लिहून ठेवा, देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल.